मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे आणखी एक आरक्षणाने बलिदान घेतलं. एका तरुणाने चिठ्ठी लिहून जीव संपवला असून ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच त्याच्याकडे एक सुसाईड नोट देखील मिळून आली आहे. त्यामध्ये मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून मी जीवन संपवत आहे असे देखील लिहिलेलं आहे. उत्तरीय तपासणीसाठी त्याला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी घाटी रुग्णालय परिसरामध्ये मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. पाहुयात. अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या वारेगाव गावात घडलेली आहे. ज्ञानेश्वर शिवाजी मोहरे या तरुण मुलांनी आज समाजातील मराठा समाजातील सगळ्यात ज्वलंत प्रश्नावर त्यांनी टोकाची भूमिका घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. मराठा आरक्षणासाठी त्यांना बलिदान दिलेलं आहे आणि खूप वाईट आहे. स्वतः होतकर मुलगा होता, म्हणजे चांगलं काम करीत होता, पण शासनाला याचं एकच आमचं म्हणणं आहे का बा शासनानं या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. अजून किती तरुणाचे मराठा समाजातील किती तरुणाचे बळी घेईल आणि बळी घेऊनसुद्धा आमच्या समाजाचा प्रश्न कधी मार्गी लागल यावर खूप मराठा समाजामध्ये क्रोध आहे. आणि दिवसेंदिवस असे ज्ञानेश्वरसारखे कितीक मुलांना याच्या अगोदर पण आणि आपलं स्वतःचं जीवन समाजाच्या आरक्षण मराठा आरक्षणासाठी संपवलेलं आहे. तर शासनाने या गोष्टीकडे दखल द्यावी आणि लवकरात लवकर हा मार्ग हे करावा. अनेक तरुणाचे प्राण वाचतील आणि एक तरुणांना पण एक विनंती आहे की आपणसुद्धा असं टोकाचं भूमिका घेऊ नका. आपलं जे जीवन आहे खूप अमूल्य आहे. भाऊ ज्ञानेश्वर मोहारे यांनी मराठा आरक्षणाकरता बलिदान दिलेलं आहे. त्याचं शिक्षण झालेलं होतं भरपूर, पण नोकरी नसल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. त्याला ह्या मोर्चेसाठी मुंबईला जायचं होतं, पण काही परिस्थितीमुळे नाही जाऊ शकला. त्यामुळे त्यांना हा पर्याय निवडला